घोडबंदर मास्टर्स आणि घोडबंदर गावातील सर्व तरुण खेळाडूंनी एकत्रित येऊन सहकार्य करून ही स्पर्धा मात्र सप्त तारांकित बनवलेली आहे। गेल्या वर्षी आपण पाहिलं तर 32 संघांना आपण समावेश दिला होता, या वर्षी आखणी अशी केली होती की 48 संघ खेळतील, पण मात्र इतरत्र बिझी क्रिकेट सुरू आहे, वेगवेगळ्या स्पर्धा सुरू आहेत, त्याचमुळे संघ थोडे कमी पडले। तरी देखील आयोजकांनी माघार घेतली नाही, स्पर्धा पूर्ण करायची आहे, स्पर्धा यशस्वी करायची आहे, तोच आत्मविश्वास त्यांनी बाळगला आणि आज आपण तिसऱ्या यशस्वी दिवसामध्ये म्हणजेच यशस्वी रजनीमध्ये आलेलो आहोत। बॉलिंग ट्रॅकवर आता कल्पेश तुम्हाला पाहायला मिळेल कमेंट्री बॉक्स एन कडून। स्ट्राईकवर फलंदाज असणार आहे विशाल पाटील आणि नॉन स्ट्राईकला फलंदाज असणार आहे ऋतिक पाटील लिबॉन ऍज अ स्कोरर म्हणून आमच्या सोबत समालोचन कक्षामध्ये जॉईन झालेले आहेत। आपण पाहतायत या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण ग्लोबल टेनिस क्रिकेट या युट्यूब वाहिनीवर मीन्स GTC। फर्स्ट बॉल डिलिव्हर होतोय, चला वेळ या ठिकाणी आपण पाहूया। 11:39 अशी अधिकृत वेळ आपण या पहिला बॉल डिलिव्हर करण्याची सेट केलेली आहे। पंचांच्या डावीकडून कल्पेश या स्ट्राईकवर असेल विशाल, यावेळेस फोर्स केलाय पण शतरक्षक लावलाय, सेट केलाय लॉंग ऑनला, रॉयल डकवर फलंदाज होतोय बाद पहिल्याच बॉलवर झेलचितच्या स्वरूपात विशाल पाटील बॅक टू पॅव्हिलियन। खर तर मोठ्या फलंदाजीसाठी बडी मॅच का हिरो म्हणून ओळखलं जाते मिस्टर विशाल पाटीलला, पण मात्र त्याचा खेळ आज काही त्याच्या संघाच्या हितासाठी झाला नाही। चांगला स्ट्रोक होता पण पहिला आधी पाहावं आणि मग खेळावं असं क्रिकेटचं परिसूत्र आहे। लॉंग ऑनला शतरक्षक सेट केला होता आणि ते कदाचित पाहिलं नसावं, पुढ्यात ठेवण्यात आलेला बॉल पुढे पाठवण्याच्या उद्देशाने तो स्ट्राइक खेळला आणि त्यानंतर ती निराशा स्पष्टपणे विशालच्या चेहऱ्यावर पाहायला मिळते, कारण झुंजार खेळाडू म्हणून त्याची प्रचिती आहे, पण मात्र त्या ओळखीला आज त्याला न्याय देता आला नाही आहे। नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कमलेश पाटील तुम्हाला पाहायला मिळणार आहे लेफ्ट हँडेड बॅटर आणि कल्पेश माहुलकर देखील, ज्याला आपण म्हणतो ना की पुराना चावल जुना जनता खेळाडू आहे आणि त्याच्या गोलंदाजीच्या शैलीवर मात्र माहुल गावांनी तर विश्वास ठेवलेलाच आहे, पण मात्र व्यवसाय खेळ देखील कल्पेच्या वतीनं खूप चांगला खेळला गेलाय। बिहाइंड विकेट कोण आहे तर आपण पाहिलं मंगेश बिहाइंड विकेट प्रॉपर गायडन्स देतोय, कारण वन हॅज टू प्ले अ डायरेक्टर रोल इन अ टीम आणि तोच या ठिकाणी पाहायला मिळतोय। मंगेश वरी प्रॉपर गायडन्स देतोय, प्रॉपर त्या ठिकाणी फील्ड सेट करतोय जे खूप महत्वाचं आहे आणि म्हणूनच क्रिकेट इज अ टीम गेम, त्या टीम गेमला न्याय देताना आता खेळ पाहायला मिळतोय। ओम प्रथम माऊल कोळीवाडाचा आता चेंज द गेम वडवली या संघाकडून तुम्हाला पाहायला मिळतोय। स्ट्राईकवर असेल कमलेश पाटील, रनअपमध्ये मिस्टेक, 17 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटकं डिलिव्हर करून पूर्ण करायची आहेत। 4 षटकांचा फॉर्मॅट आहे आणि नियमांच्या बाबतीत तर आपण पाहिलंच की कमिटी थोडीशी स्ट्रॉंग आहे, प्रत्येक सामन्याला एक मॅच रेफरी आमच्या बाजूला असतो जो तुमच्या वर्तनावर लक्ष ठेवतो आणि म्हणूनच आपलं वर्तन आणि आपलं टाइम मॅनेजमेंट अचूक दर्जाचं असायला हवं। कल्पेश तयार ओर्ध विकेट, हा हाफ ट्रॅकर होता, अँगलचा चांगला वापर केला, टप्पा पडल्यानंतर थोडा बॉल खाली राहिला, ऑन साईडला स्वाईप करण्याचा उद्देश कमलेशचा होता पण कनेक्शन होत नाही, बॅट आणि बॉलचा जातोय हा डॉट बॉल। आतापर्यंत एक चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते टीम ओम प्रथम माहुल कोळीवाडा या संघाची, खूप चांगला खेळ या ठिकाणी पाहायला मिळाला। या अगोदर सामना मनाल 11 या संघाने जिंकला आणि प्रॉपर आग्रीकोळी समाज सामाजिक संस्थेचे बहुतेक खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतात। आमचे अजून एक धावनंदक मित्र पंकज पाटील तुम्हाला पाहायला मिळतात, तुमचं देखील सहर्ष स्वागत, वेलकम। मला तयार कल्पेश, स्टेप आउट झाले, अँगलचा वापर कल्पेचा अचूक दर्जाचा, पिचिंग जर आपण पाहिली तर ते स्टंपच्या रेंजमध्ये पिचिंग ठेवतात आणि अँगलचा वापर करत बॉल ऑफ स्टंपच्या बाहेरून रोटेट होतोय, एक चांगली रणनीती आहे। जर तुमच्या बॉलला वळण नसेल
पण मात्र तुम्ही अँगलचा प्रॉपर वापर केला तर तो देखील फायद्याचा होऊ शकतो आणि तोच अँगल या ठिकाणी खूप चांगला मेंटेन केलेला आहे कल्पेशने. आतापर्यंत स्ट्रगल करतोय कमलेश मैदानाच्या आतमध्ये ऑन स्ट्राइक दोन बॉल बॅक टू बॅक डॉट त्याच्या वतीने आलेले आहेत आणि थोडंसं दडपण वाढत चाललंय. चार षटकांच्या या मर्यादित फॉर्मॅटमध्ये बॉल डिलिव्हर झाले तीन धावसंख्या अजून खाता खुलत नाही आहे. ऑन साईडला बॉटमॅनचा खूप चांगला वापर करून बॉलला टर्न केलंय. क्षेत्रक्षेत त्या ठिकाणी अवेलेबल आहे बॅकवर्ड स्क्वेअर लेगला मिळते फक्त एक धाव. धावसंख्या पोहोचते आता एक या आकड्यावर. आता कुठे धावफलक सुरू झालेला आहे चेंज गेम वडवली ब या संघाचा. गेल्या सामन्यामध्ये देखील सुरुवात तितकीशी चांगली राहिली नव्हती चेंज गेम वडवली ब या संघाची, पण त्यानंतर काय बरसलाय कमलेश त्या मागोमाग खूप चांगली बॅटिंग शुभमची पाहायला मिळाली. म्हणजेच प्रत्येक संघामध्ये काही फलंदाज असे असतात किंवा काही गोलंदाज असे असतात जे बॅकअप देण्यासाठी ओळखले जातात आणि त्या सामन्यामध्ये शुभमचा बॅकअप चेंज द गेम वडवली बस संघाला खूप चांगला मिळाला. आणि पाहूया आताच्या घडीला विशाल पटेल सुरुवातीच्या पहिल्याच बॉलवर बाद झाले त्यानंतर थोडासा सावध खेळ या ठिकाणी पाहायला मिळतोय चेंज द गेम वडवली बस हा. कारण म्हणतात ना प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर. बॉलिंग मार्कर बॉलर तयार कल्पेश यावेळेस बघा ऑन साइडला हुक केलाय क्षेत्ररक्षक नाहीये डीप मध्ये बॉल सरळ जाईल फाईन लेग सीमा रेषा पार मिळतील या धावा चार. ऋतिकच्या बॅट मधून हा चौकार. त्याची झेप याच तत्वावर ऋतिकचा खेळ नेहमीच आपण पाहिलेला आहे. या अगोदरच्या सामन्यामध्ये ऋतिकला सफलता मिळाली नव्हती तो झटपट बाद झाला होता पण त्यानंतर थोडा ब्रेक घेतला विचार केल्या त्यांनी कशा पद्धतीने या मैदानात खेळायला हवं आढावा घेतला आणि आता मात्र एक सेट बॅटिंग पाहायला मिळते ऋतिकची. स्टेप आउट झाले खूप चांगल्या पद्धतीने बॉल ग्लाइड केलाय कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक इनफील्डच्या अगदी पलीकडे जाऊन बॉल अडवेल तोपर्यंत एक धाव मिळते मनीषा त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण मनीष पाहायला मिळतं. धावसंख्या पोहोचते सहा याकड्यावर. पहिला षटकचा खेळ संपलेला आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहायला मिळते चेंज गेम वडवली ब या संघाची. एक गडी बाद सहा धावा सिक्स रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ वन विकेट आफ्टर फॉर वन ओव्हर. सन्माननीय गौरवजी वैती आणि सन्माननीय प्रभाकरजी वैती यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी लागणारे सर्व बॉल्स आम्हाला पुरवले गेलेले आहेत. सन्माननीय गौरवजी वैती आणि सन्माननीय प्रभाकरजी वैती आम्ही तुमचं मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. स्पर्धेसाठी लागणारे सर्व बॉल्स आम्हाला सन्माननीय पाहुण्यांनी पुरस्कृत केलेले आहेत त्यांचं मनपूर्वक आभार. चला वेळ झाले पहिल्या षटकासाठी मॅच रेफरी पाच मिनिटाचा कालावधी पहिल्या षटकासाठी आपण घेतलेला आहे आणि आता बॉलिंग मार्कवर मनीष येतोय पंचांच्या डावीकडून बॉलिंग करण्यासाठी. अराउंड विकेट तो गोलंदाजी करतोय स्ट्राइकर फलंदाज आपण पाहतोय. ऋतिक आहे नॉन स्ट्राइकला कमलेश आहे. थोडं शांत क्रिकेट प्रेक्षकांना पाहायला मिळते पण कदाचित ही वादळापूर्वीची शांतता असावी वादळ येण्याच्या तयारीत असावं. पण मनीषा देखील गेल्या दिवशीच खूप चांगला खेळ केला बॉलिंगच्या बळावर त्याने मनोदमचा पुरस्कार देखील पटकावलेला आहे. तोच मनीष बॉलिंग ट्रॅकवर अराउंड विकेट. मनीषच्या पहिल्याच बॉलवर उलट दिशेने खेळण्याचा मनसुबा त्या ठिकाणी पाहायला मिळाला ऋतिकचा. काहीतरी वेगळंच मनात चाललं होतं की आपण रिव्हर्स अटेम्प्ट करावा आणि गोलंदाजाचं लक्ष विचलित करावं त्या उद्देशाने हा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झाला फलंदाज ऋतिकचा पण त्याला अपयश आलेलं आहे. धावसंख्या एक गडी बाद सहा. स्ट्रोकसाठी थोडी जागा बनवली रूम क्रिएट केला एक्स्ट्रा कव्हरला खेळण्याचा प्रयत्न पण पुन्हा एकदा बॉलची जी लेंथ आहे खूप चांगली परिपक्व अशी लेंथ गोलंदाज मनीष बाळगतोय आणि त्याचमुळे बॉल थोडासा रोटेट सुद्धा होतोय उजव्या बॅटरसाठी. आउटकडचा खूप चांगल्या पद्धतीने वापर गोलंदाज मनीष करतोय. बॅक टू बॅक दोन डॉट बॉल. यावेळेस लोअर फुल टॉस होता ड्राईव्ह केलंय क्षेत्ररक्षक अवेलेबल आहे लॉंग ऑफला मिळते एक धाव. ड्रायव्हिंग लेंथ वर खूप चांगले स्ट्रोक सिलेक्शन आहे ऋतिकचं. मुख्यत्वे आपण जर पाहिलं तर खूप चांगली ऑफ ड्राईव्ह ऑन ड्राईव्ह स्ट्रेट ड्राईव्ह साठी खरंच ओळखला जातो पण या ठिकाणी गोलंदाजाची परिपक्वता खूप काही सांगून जाते. जर कुठल्याही गोलंदाजाने विकेट हिटर घेतली तर विनोदजी म्हात्रे जे पुरस्कर्ते आहेत ओम प्रथम माहुल कोळीवाडाचे 500 रुपयाचं कॅश प्राईज जाहीर करण्यात आलेलं आहे. एक गडी बाद सात धावा चेंज द गेम वडवली ब. आतापर्यंत 9 बॉल्सचा खेळ झालेला आहे आणि 9 बॉल्समध्ये बनवल्यात फक्त 7 धावा.
सुरुवातीला जॉन्सनच्या बाहेर पोहोचले, ऑन साइडला पुल करताना बॉलला पाठवून दिले डीप मिडविकेट सीमारेषा पार, सांगून हवा नाही करायची, आधी करून दाखवायचं मग वादळ उठवायचं, वादळ उठवलंय, सहा धावांचं षटकार। ही शांतता आहे आणि त्या शांततेला भंग करणारा हा षटकार आलाय कमलेच्या बॅटमधून। यावेळेस बघा बॅटची एज, बॉल पोहोचतोय फाईन लेगला, मी ते एका धावेची वाढ, धावसंख्या जाते 14 या आकड्यावर, 14 रन्स ऑन बोर्ड, स्टील वन बॉल इज रिमेनिंग टू डिलिव्हर ऑफ सेकंड ओव्हर। दुसऱ्या षटकाला अजून एक बॉल बाकी आहे, खूप चांगला ओव्हर रेट मेंटेन केलाय, पण पहिल्या षटकामध्ये एक चौकार आपण पाहिला, कल्पेशने तो खर्च केला आणि मनीषच्या या षटकामध्ये एक षटकार आपण पाहिला, त्या व्यतिरिक्त डॉट बॉलचं पर्सेंटेज देखील खूप जास्त आहे आणि तीच डोकेदुखी असेल चेंज द गेम वडवली ब या संघाची, कारण जवळपास 30% डॉट बॉल्सची हाताळणी आतापर्यंत गोलंदाजांनी केलेली आहे आणि म्हणूनच त्या डॉट बॉल्सवर धावा येणं गरजेचं होतं। अराउंड विकेट बॉलर तयार, यावेळेस रिव्हर्स स्वीप अटेंड केलं, क्षेत्ररक्षक पॉईंटचा होतोय बीट, बॉल पोहोचतोय डीप पॉईंटला, बॅकअप आहे आणि म्हणतात क्रिकेटच्या खेळामध्ये बॅकअप असणं गरजेचं आहे, बॅकअप खूप चांगलं त्या ठिकाणी पाहायला मिळालंय, पण या ठिकाणी ओव्हर थ्रोची धाव मिळेल का तर नाही, या ठिकाणी धावा पूर्ण केलेल्या आहेत एकंदरीत 2 आणि अशा पद्धतीने 2 धावांच्या वाढीने धावसंख्या पोहोचते 16 या आकड्यावर। 2 षटकांचा खेळ संपलाय, 2 षटकांच्या समाप्तीने धावसंख्या पाहायला मिळते चेंज द गेम वडवली ब या संघाची, 1 गडी बाद 16 धावा, 16 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1। गाव संघाचा ज्यामध्ये मंगेश वैती, कल्पेश माहुलकर, कल्पेश वैती असे अनेक असे खेळाडू आहेत जे ग्रामीण टेनिस क्रिकेटसाठी मुख्यत्वे चांगला खेळ करण्यासाठी ओळखले जातात। आता महेश मांडवकर ओव्हर द विकेट, मग ऑफस्टोनच्या बाहेर पोहोचले हा स्ट्रोक खेळण्यासाठी आणि बॅटरला फॉलो करताना चेंडूची हाताळी तो तशीच झाली ऑफस्टोनच्या बाहेरची विथ अँगल आणि तो स्ट्रोक मात्र त्याला खेळायचा होता कमलेशला लॉंग ऑनला, पण ते प्रॉमिसिंग कनेक्शन होत नाही, ड्रिल करून दाखवत आहे सुद्धा ते। पिचिंग तर खूप चांगली आपल्याला पाहायला मिळते महेशची, पण दरम्यान एक धाव मिळते टीम चेंज द गेम वडवली ब या संघाला, 1 गडी बाद 17 धावा अशी धावसंख्या चेंज द गेमची। क्षेत्ररक्षण वारंवार बदललं जात आहे कारण उजव्या ताचा आणि डाव्या ताचा फलंदाज खेळपट्टीवर आहे आणि त्याचमुळे ती एक धोकेदुखी असते क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघासाठी आणि म्हणूनच पाहू या ठिकाणी जे क्षेत्ररक्षकांचं जाळं विणलेलं आहे त्या जाळ्याला भेदण्यामध्ये फलंदाज ऋतिक पाटील यशस्वी होतोय का जो कॅप्टन आहे चेंज द गेम वडवली ब संघाचा। बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार महेश मांडवकर, राईट आर्म ओव्हर द विकेट, ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल, बॅटचं टोकन, एक ठेवून बॉल पोहोचतोय लॉंग ऑफला, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी बॉलवर पोहोचेल, बॉलिंग एंडला थ्रो अप टू डेट आहे, ऑन दिस टर्न थ्रो मिळते फक्त 1 धाव। चपळता आहे या टेनिस बॉल क्रिकेट पटूंमध्ये कारण एका दिवसामध्ये जवळपास 4 ते 5 सामने तुम्हाला खेळायचे असतात, त्यासाठी तुम्हाला ऊर्जा राखावी लागते आणि ऊर्जा जर तुमच्याकडे असेल तर चांगला खेळ होत असतो आणि त्याचबरोबर स्टॅमिना खूप चांगला या ठिकाणी पाहायला मिळतो। पुढचा सामना असणार आहे जागृत मराठा विपक्ष अजय 11 भांडू, दोन्ही संघाने 13 राहायचं आहे टॉससाठी, या जागृत मराठा विपक्ष अजय 11 भांडू दोन्ही कॅप्टन्सने यायचं आहे, सामना 4 षटकांचा असेल, अधिकृत माहिती आम्ही आयोजकांच्या वतीनं पुरवित आहोत। पुढचा सामना जागृत मराठा विपक्ष अजय 11 भांडू, यावेळेस ऑन साईडला आडव्या पटेने खेळण्याचा प्रयास त्या ठिकाणी होतोय पण प्रयत्न तितकासा प्रामाणिक नाही आहे, फक्त हातात बॅट असून चालत नाही, कितीही ब्रँडेड बॅट असू द्या जर ती योग्य त्या पद्धतीने फिरवली नाही तर सफलता कशी मिळेल, तर धावा कशा मिळतील, या ठिकाणी कमलेश पूर्णपणे स्ट्रगल करताना पाहायला मिळतो, एक चौकार ऋतिकच्या बॅटमधून आणि एक षटकार कमलेशच्या बॅटमधून, ओव्हर द बॉलर हेड ड्राईव्ह केलाय बॉलला
क्षेत्ररक्षक अवेलेबल आहे, मी डॉफला मिळते फक्त एक धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 19 या आकड्यावर 19 ऑन बोर्ड पूर्णपणे अडवून ठेवले, थांबवून ठेवले, जखडून ठेवले फलंदाजांना, गोलंदाजांनी। कल्पेशने पहिल्या षटकात 6 खर्च केल्या, मनीष थोडा मागडा ठरला, 10 खर्च केल्या आणि आता कमबॅक मिळवून देण्यासाठी महेश या गोलंदाजाला वापरलं, ज्याने आतापर्यंत 4 बॉल्समध्ये 3 धावा खर्च केलेला आहे। खूप चांगली गोलंदाजी, म्हणूनच प्रत्येक संघामध्ये बॅकअप असायला हवा, गोलंदाजाचा म्हणा किंवा फलंदाजांचा। फलंदाज या ठिकाणी स्ट्रगल करतात। ऋतिक ऑन स्ट्राईक, लवा फुलटॉस होता, पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय अगदी सरळ रेषेमध्ये। क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी दोन आहेत, दोन क्षेत्ररक्षकांना चकून बॉल सरळ जातोय सीमा रेषा पार। 1-2 का 4 नशिबाचा चौका। होते तेव्हा गोड शब्दांची उधळण मैदानात होत असते आणि तीच गोड शब्दांची उधळण मैदानाच्या आतमध्ये होते। दरम्यान मिळतात या 4 धावा, टीम चेंज द गेम, बडवली बला आणि धावसंख्या पोचते आता 23 या आकड्यावर, 23 रन्स ऑन बोर्ड। फक्त चांगला खेळ झाला तर प्रशंसा मिळेल, खेळ खराब झाला तर टीकेसाठी सुद्धा तयारीत राहावं लागते। क्रिकेटमध्ये हे तर नेहमीच तुम्हाला पाहायला मिळेल। शेवटचा बॉल असेल या षटकातला, धावसंख्या जाते, चेंज द गेम, बडवली बीची 23। आता एक चांगली आपण धावसंख्या म्हणू शकतोय जी खरं तर गरजेची होती, कारण पहिल्या षटकापासून ते दडपण फलंदाजावरच जाणवत होतं। दुसऱ्या षटकामध्ये दडपण बाजूला सारण्याचा प्रयत्न, तिसऱ्या षटकामध्ये देखील तसंच घडलंय। मग यावेळेस फ्लिक केल्या बॉलला, मिड विकेट आणि स्क्वेअर लेग झोन मध्ये खेळायचा प्रयत्न होता, बॉल स्क्वेअर लेगला पोहोचतोय, क्षेत्ररक्षक अवेलेबल आहे, थ्रो होतोय बॉलिंग एंडला ऐवजी तर बॅटिंग एंडला। कधी कधी क्षेत्ररक्षकांचं देखील लक्ष खूप महत्वाची भूमिका बजावत असते की कुठल्या एंडला थ्रो करायचंय, बॅटिंग एंडला की बॉलिंग एंडला, आणि तेच या ठिकाणी पाहायला मिळालंय। बॅटिंग एंडला थ्रो केला कारण बॅटर त्या ठिकाणी पॉपिंग क्रीज सोडण्याच्या तयारीत होता। मी ते फक्त एक धाव 3 षटकांचा खेळ संपतोय, 3 षटक समाप्तीनंतर धावसंख्या पाहायला मिळते ती म्हणजे 24 धावा 1 गडी बाद चेंज द गेम, वडवली ब, टाइम मॅनेजमेंट प्रॉपर झालंय, त्याचमुळे कुठलाच भुर्दंड बसणार नाही या चौथ्या षटकामध्ये। 24 धावा 8 च्या गतीनं चेंज द गेम वडवली ब या संघाची। किंवा एक छोटासा डीजे ब्रेक, आम्ही आता गेलो लगेच आलो। फलंदाज गोलंदाजी मार्गवर हेमंत खरत, नेहमी शेवटच्या क्रमांकावर हेमंतलाच ठेवलं जाते। कित्येक स्पर्धांमध्ये आपण पाहिलेलं आहे जेव्हा जेव्हा शेवटच्या षटकाचा विचार करतो माहुलगाव तेव्हा हेमंत खरत हे नाव नेहमीच पुढे येतं। बघा, काही गोष्टी आपल्या बाजूने घडत नसतात तर आपल्या बाजूने घडवून आणायच्या असतात आणि तेच करावं लागेल आता चेंज द गेम वडवली ब या संघाला। जसं नाव तसं काम करावं लागेल आणि पाहूया आता ते काम होते का या शेवटच्या षटकामध्ये, कारण सुरुवात थोडीशी अडकत आणि मध्यंतरामध्ये धाव सावरण्याचा प्रयत्न फलंदाजांचा पाहायला मिळाला आणि आता धावसंख्या एका चांगल्या पोझिशनमध्ये नेण्यासाठी प्रयत्न करावे लागते कारण शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत या पहिल्या डावातले। स्ट्राईकवर फलंदाज असणार आहे ऋतिक पाटील आणि नॉन स्ट्राईकला असेल कमलेश पडेव, रीतीने आतापर्यंत बनवलेले आहेत 9 बॉल्समध्ये 14 धावा आणि कमलेशने 8 बॉल 10, म्हणजेच कमलेशचा जो स्ट्राईक रेट आहे थोडा कमी आहे या डावामध्ये। हेमंत खरत ओव्हर द विकेट, ऑन साईडला पुल केलंय, एलिव्हेशन नाहीये, बॉल मात्र क्लिअर करतोय बॉर्डर लाईन गॅप मध्ये, घोडबंद ग्रामस्थ स्टँड मध्ये प्रेक्षकांना अभिवादन देण्यासाठी हा चौकार, 4 धावा। यावेळेस टप्पा खूप आखूड होता आणि त्याच संधीच्या शोधामध्ये खर तर ऋतिक होता आणि ऑन साईडला स्वाईप करताना या 4 धावा वसूल केलेल्या, 2 क्षेत्ररक्षकांना भेदून बॉल सीमारेषा पार जातोय आणि या 4 धावांच्या मदतीनं धावसंख्या पोहोचते 28 या आकड्यावर, 28 रन्स ऑन बोर्ड। आणि कुठेतरी धावांची कोंडी वाढत होती आणि ती कोंडी फोडण्यासाठी हे 2 चौकार मागच्या 3 बॉल्समध्ये जे आलेत त्यामुळेच मात्र आता धावसंख्येचा जो आलेख आहे तो उंच झालेला आहे चेंज द गेम वडवली बचा आणि धावसंख्या आता 28 वर पोहोचते। हेमंत खरत बॉलिंग ट्रॅकवर, ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल, ऑन द राईज खेळलाय क्षेत्ररक्षक, मिड ऑनचा पोहोचतोय मिड ऑफला, कॅच कॅरी होते, मनीषने एक सुंदर झेल टिपलाय, दुसरा फलंदाज बाद झालाय, चेंज द गेम वडवली बचा, ऋतिक बॅक टू पॅवेलियन। खूप चांगला या ठिकाणी चेंडू हाताळला गेला होता, खरं तर फटक्याची निवड चुकली ऋतिकची, स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याऐवजी इन फ्रंट ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न झाला आणि तोच प्रयत्न अंगलट आला आणि जलचीच्या स्वरूपात प्रत्येक बाद झाला। नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचतोय, शुभम पोहोचतोय मैदानाच्या आतमध्ये, मॅन विथ क्रायसिस, मॅन विथ लक, मॅन विथ ब्रेव्हरी,
म्हणजेच गेल्या सामन्याचा हिरो मिस्टर शुभम मित्रा चातमध्ये जाताना पाहायला मिळालेला आहे. पाहूया समोरील संघांसाठी कर्तणकान ठरेल का. गोलंदाजाने तर आतापर्यंत चांगलीच कामगिरी केली. पहिला बॉल देखील चांगलाच हाताळला होता, त्या ठिकाणी मिसफील्ड झालं किंवा क्षेत्ररक्षक थोडे कमी पडले बॉलचा पाठलाग करताना, त्याचमुळे त्या चार धबा मिळाला आणि या पुढच्या बॉलवर विकेट आलेल्या आहे. या ठिकाणी खंडोबा मंडप डेकोरेटरचे भावेश अरुण पाटील यांच्या वतीनं हा शामियाना उभारला गेलेला आहे. क्रेडिट तर त्यांना जाते, खूप मेहनत ते सुद्धा मैत्री ग्रुपसाठी आणि मैत्री चषकासाठी घेत आहेत आणि मैत्री ग्रुपचे ते मेंबर आहेत, त्याचमुळे डिस्काउंट मिळणार नाही अपेक्षा ठेवू नका. पण खरंच जर नक्कीच काम आवडलं असेल तर आपण देखील लग्नाच्या मंडपाच्या ऑर्डर्स त्यांना देऊ शकता. दोन गरीब आहेत, 28 जवा मैत्री ग्रुपमध्ये खूप मेंबर्स आहेत लग्नाचे आहेत, त्याचमुळे ऑर्डर सर्व व्हॉइसलाच जातील, टेन्शन घ्यायचं नाही. चल मॅच ऑन. दोन गडी बाद 28 जवा चेंज जगे मोडवलं बी. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये शुभम पोचलेला आहे स्ट्राईक एंडला. हेमंत घरत सफलता मिळवतोय आपल्या संघासाठी. ओ यावेळेस मात्र शू ग्रिपिंग प्रॉपर होत नाहीये आणि त्याचमुळे बॉल डिलिव्हर करण्याचा त्यांनी निर्णय घेतला नाही. माघार घेतलेली पत्करली, कारण चुकीचं पाऊल उचलण्याऐवजी माघार घेतलेली कधीही पत्करते आणि म्हणूनच हेमंत पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर पोहोचतोय. अजूनही 4 बॉलचा खेळ बाकी आहे या पहिल्या डावातला. यानंतर आपण सामना खेळणार आहोत जागृत मराठा विपक्ष अजय 11 भांडुप. बी रेडी फॉर टॉस. काय राईज मिळतोय. जर आपण देहबोलीकडे लक्ष घातलं, शरीरयष्टीकडे लक्ष घातलं हेमंतच्या, तर उंची तितकीच नाही. बघा मनीष त्याच्या बाजूला येतोय, मनीषची उंची बघा आणि हेमंतची उंची बघा, इतकी कमी उंची असूनही काय बॉलला तो बाउन्स देतोय. यालाच म्हणतात परफेक्ट शोल्डर यूज जो तो करतोय या षटकामध्ये. आतापर्यंत 3 बॉल डिलिव्हर झालेले आहेत धावसंख्या आपण पाहतोय 28 झाले. हेमंत घरत ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता त्या ठिकाणी. आता बघा फलंदाजाने पॉपिंग क्रीज सोडले, हा नो बॉल आहे आणि पंचांनी तिसऱ्या पंचांना रेफर केलेलं आहे रनआउटच्या डिसिजनसाठी. ओव्हरस्टेपिंगचा हा नो असेल तर या अंपायर आपण वॉर्डरमध्ये या आणि चेक करायचंय इज ही आउट ऑर सेफ. चला या ठिकाणी डिसिजन तर येते आणि फलंदाज अंपायर आउट आहे. ओयुटी फलंदाज बाद आहे, परत येईल आणि हा नो बॉल असेल आणि एक धाव तर मिळणारच आहे. धावसंख्या पोहोचते आता 29 आकड्यावर. बघा आपण रिप्लेमध्ये पाहू शकता GTC लाईव्हच्या स्क्रीनवर ऑन फील्ड डिसिजन. तर तिसऱ्या पंचांना रेफर करणार होतं, त्यानंतर आपण वॉर्डरमध्ये आलो. क्लोज डिसिजन पण त्या ठिकाणी ऑन दी लाईन आणि त्याचमुळे ती लाईन थोडीशी क्रॉस करणं गरजेचं आहे, नाही का. या ठिकाणी खूप चांगला प्रयत्न होता खरं तर फलंदाजाचा इतक्या कमी कालावधीमध्ये. यस आता त्या ठिकाणी ओव्हर स्टेपिंगसाठी आपण यायचंय वॉर्डरूममध्ये पुन्हा एकदा. हा अंपायर कॉल आहे का, अंपायर तुमचा कॉल आहे का. नाही त्यांना फक्त बीमर आणि रनआउटसाठीच आहे रेफरल, बीमर आणि रनआउटसाठीच रेफरल आहे. जर तुमचा रेफरल असेल तर आम्ही घेऊ, खेळाडूंच्या रेफरलचा विचार केला जाणार नाही. हा नो बॉल आहे, कारण या ठिकाणी आम्ही अगोदरच सांगून ठेवलेलं आहे की फक्त बीमर आणि धावचीसाठी प्लेयर रिव्ह्यू असेल. पंचांना जर वाटलं पंच घेऊ शकतात, पण त्या ठिकाणी पंच त्यांच्या मतावर ठाम आहेत. दरम्यान मिळते 29 एक धाव. खूप चांगली संकल्पना या ठिकाणी पण पाहिली. खरं तर रजनी क्रिकेट आणि एप्रिल महिन्यामध्ये रजनी क्रिकेट खेळायला पाहिजे, पण जर आता पाऊसच येत असेल तर मग काय करायचं, काहीतरी नवीन नवीन शोध लावावे लागतील, नाही का. मान्य करतो की भारतामध्ये पाऊस अनियमित आहे, पण इतका अनियमित
की कुठल्याही महिन्यात येईल आता काय बारमाही पाऊस म्हणावा लागेल आता भारतामध्ये. हा फ्रीडचा बॉल असेल, यस. तीन गडीमध्ये 29 धावा. फ्रीडचा बॉल फेस करणार आहे फलंदाज कमलेश पाटील. यापुढचा सामना चला, दोन्ही कॅप्टन्स रेडी आहेत ना? येस, अजय इलेव्हनचे कॅप्टन रेडी आहेत. जागृत मराठा भिवंडी आपण देखील तयारीत राहा, टॉस आपण करणार आहोत यानंतर. तीन गडीमध्ये 29 बॉलिंग मार्ग बॉलर तयार. बघा जास्त वेळ जातो, प्लीज प्लीज रिक्वेस्ट बघा. 12:03 झालेत आणि यानंतर अजून 4 सामने मला पूर्ण करायचे आहेत. मॅचेज बॉल ज्येष्ठ रक्षकाच्या दिशेनं फ्री हिट आहे, राईट. या ठिकाणी जातोय डॉट बॉल. फ्री हिटच्या बॉलवर खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. गोलंदाज हेमंतची अराउंड विकेट आले ते आणि अराउंड विकेट आता खूप चांगल्या पद्धतीचे चेंडूची हाताळणी पाहायला मिळाली. तीन गडीमध्ये 29 धावा झालेले आहेत. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. बॉलिंग ट्रॅकवर हेमंतने आतापर्यंत इम्प्रेस केलंय. 4 बॉल्समध्ये फक्त 5 धावा खर्च करून 1 विकेट मिळवले. यावेळेस फोर्स केलाय बॉलला, लॉंगला षटरक्षक आहे. इझी कॅच, कॅच कॅरी, षटकार जाणार होता रे होता, पण त्या ठिकाणी व्यत्यय आला षटरक्षकाचा. झेलचीच्या स्वरूपात फलंदाज कमलेश बॅक टू पॅवेलियन. काय जबरदस्त थेट प्रक्षेपण पाहायला मिळते जीटीसी लाईव्हचं. परफेक्ट पिक्चरायझेशन, म्हणजे घर बसल्या प्रेक्षक जे हा सामना पाहताय प्रत्येक घडामोडींवर त्यांना लक्ष घालता येते. वेगवेगळ्या अँगलने आपण ही स्पर्धा कव्हर करतो. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अनिल आलेत. आज वीर आणि राज हे दोन बाल कलाकार नाही तर बाल खेळाडू आपण म्हणू शकतो, ज्यांना चेंज द गेम वडवली ब संघ्या सारख्या बलाढ्य संघामध्ये संधी मिळते. काही खेळाडू अवेलेबल नाहीत म्हणून, पण चांगला खेळ त्यांचा देखील होतोय. कारण ही जिद्द असायला पाहिजे. तुमचं वय किती आहे या गोष्टीला महत्व नाही आहे, तुम्ही खेळ कसा करताय त्या गोष्टीला विशेष महत्व दिलं जाते. म्हणून जसे 60 जास्त वर्षाचे खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतात, तसेच त्या क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्हाला 15 वर्षाखालील 12 वर्षाखालील देखील खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतील. शेवटचा बॉल असेल या नावातला धावसंख्या 4 गडीमध्ये 29. स्ट्राईकवर फलंदाज असणार आहे आता अनिल आणि नॉन स्ट्राईकला असणार आहे रुपेश. दोघंही फ्रेश बॅटर मैदानाच्या आतमध्ये, सेट बॅटर मैदानाच्या बाहेर. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल, लेमन एज बॉल पोहोचतोय फाईन लेगला. एकदा तो पूर्ण होते, दुसरीचा प्रयत्न चालवला जाईल का पाहूया. हा ना करता करता चालवला. दरम्यान एकदा पूर्ण दुसरीचा प्रयत्न होतोय, पण दुसरी धाव घेताना धावाचीच्या स्वरूपात फलंदाज होत आहेत बाद. रुपेशला परतावं लागते आणि अशा पद्धतीने पहिला डाव संपलाय. पहिला डाव समाप्त झाला, धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते 30 धावा आणि जिंकण्यासाठी 24 बॉल्स 31 धावांची गरज असेल. टीम ओम प्रथम माहुल कोळीवाडाला 31 धावांची गरज 24 बॉल्स मध्ये. विवेक छोटासा ब्रेक, आम्ही आता गेलो लगेच आलो. जसा पुढचा डाव सुरू होईल आपण समालोचन कक्षामध्ये करणार आहोत बदल, ऐकणार आहोत आवाज आपण तुकाराम मांगेला सरांचा. धन्यवाद सर या टॉस साठी. चला, या स्पर्धेसाठी लागणारे सर्व चेंडू आम्हाला सन्माननीय गौरव वैती साहेबांच्या वतीने पुरस्कृत झालेले आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक संपन्न करणार आहोत. तर या ठिकाणी जागरूक मराठा भिवंडीचे कॅप्टन रेडी आहेत. तर भांडूप टीम चला लगेच आपली टॉससाठी, इनिंग मध्ये टॉस झाला पाहिजे. भांडूप टीम अजय 11 भांडूप. कनक 11 भांडूप टीम कॅप्टन टॉस साठी या प्लीज आणि निर्णय विचाराधीन घ्या की तुम्हाला नाणेफेक जिंकल्यानंतर तुम्हाला काय स्वीकारायचं आहे. काय सामना रंगला होता तो, 29 टार्गेट चेस करताना शेवटच्या बॉलपर्यंत वाट पाहावी लागली आणि त्यानंतर तो सामना जिंकला आणि एका बाजून 2 षटकामध्ये 40 धावांची गरज असताना धावा चेस केल्यात टीम जागृत मराठाने. म्हणजे दोघांनी शेवटच्या टप्प्यापर्यंत सामना जगलाय पहिल्या फेरीतला. आता पाहूया ते दोन विजेते संघ पहिल्या फेरीतले तुम्हाला एकमेकांसमोर पाहायला मिळेल. सन्मान्य गौरव वैती साहेबांच्या करूया शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल संपन्न. सर पुढे चला जागृत मराठाचे कॅप्टन कॉल देतील. टेल्स इज अ कॉल, टेल्स. नाणेफेक जागृत मराठाने जिंकले, निर्णय काय असेल? फिल्डिंग. संघामध्ये काय बदल की तोच संघ? नाही, सेम टीम, विनिंग कॉम्बिनेशन. ऑल द बेस्ट. नाणेफेक जिंकलेले आहे जागृत मराठा भिवंडीने, जो प्रदीप शेठ पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ आहे त्याने नाणेफेक जिंकून शतरक्षण निवडलेला आहे आणि कनक 11 भांडूप या संघाला करायचे फलंदाजी. सामना असेल 4 षटकांचा. जवळ समालोचन कक्षामध्ये ऐकूया आवाज सन्माननीय तुकाराम मांगेला सरांचा. धन्यवाद मनीषजी पाटील.
मैसूर होते है जितना अपना समोर दोन संघ दरमियान सामना होता है। माहुल गाव एक बाजूला दुसर बाजूला चिंच गेम अर्थात वडवली बस संघ या मैदान वरती खेलतो आव्हान है ज्यादा प्रथम फलंदाजी करता तिथुन 30 धावा के 31 धावान आव्हान समोर चला सलामी जोड़ी माहुल संघ अपन सलामी जोड़ी सुधा मैदान दिशेने पाठवाई 24 चेंडू आणि 31 धावा समीकरण धावान चेंडूच अपन बगतो ओपनिंग प्लेयर्स अपना लगे मैदान दिशेने चला यानंतर जसा मनीजी पाटील यांनी उल्लेख केला काही सामने अजूनही शिल्लक आहेत। चोवीस चेंडू आणि 31 धावांचं समीकरण आपण जे आहे समोर ओपनिंग प्लेयर्स चला माहुल संघ अपन सलामी जोड़ी लगे मैदान दिशे पाठवा जास्त वे जाना नहीं दक्षिणा घया जस चार षटक कि पांच षटक हाथने तुम्हारा कहीं वेल दिला जो जी 22 मिनट 25 मिनट दिल तस इनिंग ब्रेक मे ज्यादा इनिंग ब्रेक हो ठराविक वे नर ओपनिंग प्लेयर सलामी जोड़ी मैदान दिशे जाने सुधा तितक महत्वाचारे तिथे सुधा का ही गोषी है वे मर्यादा है तो अपना ती पड़ा हव सलामी जोड़ी मैदान दिशेन जाने सज्ज होते 31 धावांचं आव्हान घेऊन उतरलेला हा संघ मैदान वरती पोहोचतोय। माहुल गाव वर्सेस वडवली ब चेंज द गेम हा संघ मैदान वरती बघतोय कल्पेश माहुलकर आणि गणेश पाटील ही जोड़ी मैदान वरती एज ओपनर सलामी जोड़ी मैदान वरती सज्ज झाले आणि पहिले षटक हाताळण्यासाठी बघूया कोण येतोय वडवली बस संघाकडून पहिले षटक हाताळण्यासाठी मिस्टर कमलेश सज्ज झाले 24 आणि 31 असं बघते 24 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता आहे। आज जवळपास वेळ जर बघितली तर मध्यरात्र उलटून गेले 12:10 आतापर्यंत वेळ घड्याला मध्ये आपण पाहतोय ते बघता अजून काही सामने आहेत तर चला मैच स्टार्ट करा पंच सुद्धा तेच सांगतात का लवकर मैच स्टार्ट होणं गरजेचं आहे पंचांचा तिथून इशारा सुद्धा तेच झाला की सामन्याला लगेच सुरुवात करायची आहे। गणेश पाटील आणि दुसऱ्या बाजूला कल्पेश माहुलकर ही जोडी मैदानावरती सज्ज झाले 24-31 चा हा सामना आहे आणि टीम मागचा मॅच पाहिलाय आपण ज्या पद्धतीनं खेळल्यात खास करून चेंज द गेम वडवली बस संघ ज्या पद्धतीने खेळला होता पंचाकडून इशारा झालाय पॉवर प्ले वन्स इशारा तिथून झालाय डावखोर गोलंदाजी मार्क वरती सज्ज होतोय गोलंदाज कमलेश आणि सामना करेल फलंदाज गणेश पाटील। चला मॅच स्टार्ट करायची आहे तर पहिल्या चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सज्ज झालाय कमलेश डान्सिंग डाउन द विकेट पुढे सरसावून चेंडूला खेळला गॅप मध्ये एक ओव्हरचा आणि मिड ऑफच्या मधून चेंडू गेलाय सरळ एक क्लास दाखवणारा बिटवीन द गॅप्स हा सौकार कशा पद्धतीने फटका खेळला पहिला चेंडू होता पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न केला स्क्रीन वरती आपण बघतोय गॅप मध्ये चेंडूला खेळलाय कव्हरचा क्षेत्ररक्षक होता मिड ऑफचा क्षेत्ररक्षक होता या दोन क्षेत्राच्या मधून चेंडू सरळ निघून गेला पहिले चेंडू वरती चौकार आमच्या समेत पुन्हा एकदा जोडले जातात भरत राऊत 31 धावांचा पटला करायचा आणि पहिले चेंडू वरती चौकार नक्कीच एक चांगली स्टार्ट मी तर म्हणेल कारण 31 धावा आणि या मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये एक उत्तम दर्जाचे स्टार्ट होणं हे गरजेचं होतं डगत म्हणून टाळे आल्या विनोदजी मात्रे साहेब देखील त्या ठिकाणी आहेत यस धोनी महेंद्र सिंग धोनी कॉपी बुक स्टाईल मध्ये हा फटका खेळला जातोय लॉन्ग ऑन च्या दिशेनं एकदा मिळेल संख्या 5 31 धावा मगाशी आपण लो टोटल मॅच पाहिली तुकारामजी आणि ती अक्षरशः तो सामना शेवटच्या क्षणापर्यंत गेला होता कारण हे जवळपास मध्यरात्र ओलांडले आहे धावा आहेत त्या फळकावर विजयासाठी 31 दिसतं आकडा सोप्पा फळकावर आकडा दिसायला दिसतोय सोप्पा पण मैदानाच्या आतमध्ये या 31 धावा करण्यासाठी भरपूर मेहनत करावी लागेल
पाठीमागे आपण छोटा आपण बघतोय अंडर 12 चा खेळाडू वीर आहे, जरा त्याने झेल टिपला तर अमित यांच्याकडे एक कॅश प्राइज 2100 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. कुटप्याचा चेंडू होता, इथून कट करायचा होता. अजून एक कॅश प्राइज आले, एसआर के कमल यांच्याकडनं कॅश प्राइज झाले. जर पाठीमागे आपण बघतोय वीर आहेत, वेबसाईटला आपण बघतोय छोटा आपण एक खेळाडू अंडर 12 चा खेळाडू, त्याने जर झेल टिपला तर कॅश प्राइज आहे. यावेळेस आउटसाईड लेगस्टम, लेगस्टमच्या बाहेरून हा चेंडू निघून जातोय. पंचांचा हात मात्र समान दिशेनं, व्हाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून. विहीरचे भरपूर असे चाहते आहेत, कारण एक अंडर 20 पण हा खेळाडू पाहतोय आणि याच संघामध्ये पाहायला मिळतोय. आणि नक्कीच मी एक मगाशी देखील ज्यावेळेस पहिली मॅच झाली होती त्यावेळेस देखील उल्लेख केला होता की तो कॅच विहीरनं घेतला, तो कॅच आणि झालेला तो व्हायरल व्हिडिओ. यावेळेस फ्लिक केलं गेलं, चेंडू जातो या मिडविकेटच्या दिशेनं, डीपमधून फिल्डर्स ई पर्यंत दोन धावा या ठिकाणी कम्प्लीट केल्या जात आहेत. 31 धावेचं टार्गेट आहे आणि मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये नक्कीच चांगलं स्टार्ट. इथून मात्र प्रत्येक चेंडू व्यवस्थित मिडवून तो बॅट घेतला जातोय, प्रत्येक चेंडूवर धावा येत आहेत. ही मात्र नक्कीच ओम प्रथम माहुल कोलीबाड्यासाठी नक्कीच चांगली न्यूज असेल. आणि मागचा चेंडू जर आपण बघितला तर हा चेंडूच्या रेषेत गेले, बॉल वरती गेले, ऑन ड्राईव्ह केला बरोबर शेवटच्या क्षणाला मनगटाच्या सहाय्यानं. थोडस रिक्स वर्क पाहिलं आपण मिडविकेटच्या रिजन मध्ये, आणि जो ऑन ड्राईव्ह केला गेला अलॉंग द ग्राउंड केला, आणि महत्वाचं होतं जास्त जोरात नाही केला, डीप मिडविकेटला क्षेत्ररक्षक होता त्याला थोडस धावावं लागलं, आणि तो जोपर्यंत आला तोपर्यंत दोन धावा त्या चेंडूवरती पूर्ण केल्या गेल्या. आता स्कूपचा फटका, काहीसा इम्प्रोव्हायझेशनचा फटका खेळण्याचा प्रयत्न तिथून झाला आहे. एक धाव या चेंडूवरती पूर्ण केलेला, एक बाईचा इशारा पंचाकडनं झाला. एक अवांतर धावा धावसंख्येमध्ये ऍड होईल. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना धावा आहेत, धाव फलकावरती जाऊन पोहोचल्या त्या. 9 बिनबाद 9 धावा, 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय. पाठलाग करता केला जातोय 31 धावांचा. इथून इम्प्रोव्हाइझिंग फटके तर खेळावे लागतीलच. सिंगल डबल तुकारामजी मोस्ट इम्पॉर्टंट असतील सध्याच्या घडीला, कारण 24 चेंडू 31 धावा. आणि जर सिंगल डबल हे चालूच राहिलं आणि त्यातून जर एखादा मोठा फटका कन्वर्ट झाला तर नक्कीच सोने पे सुहागा. मात्र इथे सिंगल डबल थांबवण्याचा प्रयत्न करावा लागेल, तो म्हणजेच चेंज द गेम वडवली या संघाला. आणि ज्यावेळेस लो टोटल येतं तुकारामजी, त्यावेळेस विकेट फॅक्टर हा मोस्ट इम्पॉर्टंट असतो. यावेळेस ऑन साईडला पुन्हा एकदा सुरेख फटका अराउंड द कार्पेट चेंडू जातोय, तो म्हणजे फॉरवर्ड स्क्वॅलॅकच्या दिशेनं स्ट्रगल करतो फिल्डर्स. फेक जाईपर्यंत दोन धाव इथे होत आहेत, तिसऱ्या धावेचा कॉल येतोय आता यस नो म्हणून. दोन धाव तर येत आहेत, तर सुरुवात चांगली आहे. मॅन्डेटरी पॉवर प्ले आणि मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये धावा आलेल्या आहेत, त्या म्हणजेच 11. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, पहिल्या षटकात धावा आहे ते 11, पाठलाग 31 धावांचं. याच्यात समीकरण आता येऊन ठेवले, ते 18 चेंडूचा खेळ राहिला, 20 धावांचं एक आव्हान समोर असणार आहे. ते माहुल गाव खेळतोय, त्यांच्या समोर आहे चेंज गेम वडवली बचा संघ. आणि जसं आपण चर्चा करतो अलंग्र ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, खास करून कल्पेश माहुलकर असतील, गणेश पाटील असतील, या दोन्ही खेळाडूंनी केला. जास्त काय वेगळं करण्याचा प्रयत्न नाही झालाय त्यांच्याकडनं, फक्त बॉलच्या मेरिटवर ते खेळण्याचा प्रयत्न केला, बिटवीन द गॅप्स खेळण्याचा प्रयत्न केला, हळूवार पद्धतीने केलाय. याचं कारण हे आहे की बाउंड्री लाईनवरती क्षेत्ररक्षक आहे, पण तो येईपर्यंत आरामात दोन धावा पूर्ण करतो. तेच खेळ झालाय पहिल्या षटकाचा खेळ, जिथून 5 वरती गणेश पाटील खेळतात, कल्पेश माहुलकर तिथून आपण बघतोय खेळताना या मैदानावरती. धावा झाले धफलकावरती 11, 11 फॉर 9 लॉस, 18 चेंडू 20 धावा. इथून एक पारदर्शक येते विहीरसाठी, अमित तरे एआरटी चे प्रोप्रायटर. इथून मात्र विहीर, जितकी चेंडू तू पकडशील तर प्रत्येक चेंडूसाठी तुला 500 रुपये अमित तरे यांच्याकडून दिले जाणार आहेत. एक आगळं वेगळं पारदर्शक नक्कीच आताच्या यंगस्टर्सला, कारण नक्कीच कमी वयामध्ये एखाद्या नामांकित संघामध्ये जागा मिळवणं म्हणजे खायची गोष्ट नाही आहे तुकारामजी, कारण भरपूर यंगस्टर्स वेटिंग लिस्टवर असतील आणि अशा या एक टॅलेंटेड संघामध्ये कमी वयात हा मुलगा आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय, आणि त्याचा फायदाही त्याला होणार आहे. कारण ज्यावेळेला इतक्या कमी वयामध्ये तुम्ही इतकं स्पर्धात्मक क्रिकेट खेळणार ना, मग त्याचा फायदा तुम्ही पुढे जाऊन या क्षेत्रामध्ये असाल त्यावेळेला तुम्हाला नक्कीच होणार.
मोठा फटका बिग इट बिग बिग या रात्रीच्या प्रहरामध्ये उत्तुंग असा गगनाला भेटणारा हा गगनभेदी असा षटकार आलाय. सहा धावांचा फटका आवाज ज्या वेळेला आला होता ना त्यावेळेलाच फटक्याने दाखवून दिलं होतं की हा चेंडू सीमारेषा पार जाणार आणि हा षटकार हाय हँड हँडसम असं म्हणूया असा उत्तुंग असा षटकार कल्पेश माहुलकर यांच्या बॅटमधला. धावा झाला धावफलकावरती 17-17. त्याच्या नावातच माहुलकर आहे आणि या मैदानाच्या आतमध्ये माहुलकर मात्र माहोल बनवतोय. अप्रतिम फलंदाजी कल्पेश यांच्या बॅटमधून यावेळेस बॅकफुटला प्रमेसिंग फटका पाहायला मिळत नाहीये. यावेळेस मिड ऑन रिझर्व मध्ये चेंडूला फील्ड केलं गेलं. सिंगल इथे मिळेल. या ठिकाणी आणखीन पारदोषी घेत हरिसिंग राजपूत यांच्याकडून पारदोषिक या ठिकाणी आलेला आहे. लगातार 3 षटकार 1000 रुपयाच कॅश प्राइज. धावा आहेत फलकावर 18 धावा. मागचा षटकार मारला होता 200 रुपयाचा पारदोषिक आलेला आहे माहुल कोळीवाडा. खरोखरच मुंबई नगरीतील एक नामांकित नक्कीच तो गाव आहे आणि त्या गावातील ही खेळाडू आज आपल्याला पाहायला मिळत आहेत. मैत्री चषक 2023 आणि वारंवार उल्लेख केला की ज्या साई श्रद्धा ग्रुपच्या डिक्शनरीमध्ये फायदा हे अक्षरच नाही आहे. फायदा कधीही या ग्रुपनं पाहिला नाही आहे. या ग्रुपनं फक्त पाहिलं आहे. यावेळेस बॉडीला स्विंग करून चेंडूला खेळतोय गॅपमध्ये स्वीपर लॉंगलेगच्या दिशेने मराठी चेंडूला गेला होता. यस इथे एकदा मिळेल. तर ज्या ग्रुपच्या डिक्शनरीमध्ये फायदा हा शब्दच नाही आहे. ज्या ग्रुपनं सातत्यानं हाच विचार केलाय की आम्हाला मात्र करायचं आहे समाजकार्य. मागच्या वर्षी देखील शैक्षणिक क्षेत्राच्या दृष्टिकोनातून 2 मुलांना दत्तक घेतलं होतं. या देखील या वर्षी देखील नवीन उपक्रम मैत्रीय ग्रुपचा आहे. तो कोणता असेल हे नक्कीच या स्पर्धेचा अंतिम दिवस असेल त्यावेळेस त्या विषयाची चर्चा केली जाईल. धावसंख्या फलकावर आहे ती म्हणजे 19. आणि नक्कीच ज्या पद्धतीनं क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून सामाजिक कार्य करण्याचं काम साई श्रद्धा ग्रुप करते सराहनीय आहे प्रशंसनीय आहे. अकोटप्याचा चेंडू होता बॅटच्या वरच्या कडे लागतोय. चेंडू जातोय हातामध्ये विसरतोय विकेट किपर एंडच्या दिशेनं. पहिल्या विकेट ज्याचा तुम्ही उल्लेख केला होता विकेट फॅक्टरचा तो गळी इथून आलाय या दुसऱ्या षटकातील या चेंडूवरती. बघा उकसा फटका खेळण्याचा प्रयत्न होता वरच्या कडेला चेंडू लागलाय आणि चेंडू सरळ जाऊन विसावलाय तेव्हा विकेट किपर अर्थात यष्टीच्या हातामध्ये हा चेंडू विसावलाय. चांगली सलामी चांगली ओपनिंग चांगली सुरुवात करून इथे तंबूच्या दिशेनं फलंदाज बाद झाले तर कल्पेश इथून बाद होऊन तंबूच्या दिशेनं जात असताना आपण बघतोय. नेक्स्ट बॅट्समॅन मैदानाच्या दिशेनं सज्ज झालेत मिस्टर मंगेश वैती. तिथून नेक्स्ट बॅट्समॅन सज्ज झालेत. मंगेशलाही पहिले बरेच मोठ्या संघाकडनं खेळताना तोच खेळाडू सध्याच्या घडीला क्रमांक 3 वरती फलंदाजी जातो. समीकरण बघणं गरजेचं आहे. इथून 14 चेंडूचा खेळ उरलाय 12 धावांची आवश्यकता. आणि भरतराव जसं तुम्ही उल्लेख केला या स्पर्धेच्या निमित्त असेल या क्रीडा स्पर्धेच्या निमित्त असेल सामाजिक कार्य करण्याचा जो उपक्रम किंवा जो विचार एक नेक विचार झाला म्हणूया समोर आणलाय साई श्रद्धा ग्रुपनं नक्कीच प्रशंसनीय आहे. आणि नाव देखील ग्रुपचं सुंदर आहे साई श्रद्धा. साईंचं नाव आहे आणि साईंच्या नावाचा हा ग्रुप आहे. मैत्रीय चषकाच्या माध्यमातून आपण या ग्रुपला वाहतोय. मी विकेट फॅक्टर तुकारामजी का म्हटलं एकतर छोटा टोटल आहे. धावसंख्या तोकडी आहे फलकावर 31 धावा आणि सुरुवातीलाच मँडेटरी पॉवर प्लेमध्ये तब्बल आल्या होत्या 11 धावा. इथून कुठेतरी कमबॅक करणं गरजेचं आहे. त्या कारणास्तव मी म्हटलं होतं की चेंज द गेम वडवली या टीमला विकेट फॅक्टर मोस्ट इम्पॉर्टंट. इथून ज्याप्रमाणे नाव आहे संघाचं ज्याप्रमाणे नाव आहे चेंज द गेम ते करून दाखवावं लागेल. आणि त्याच नावाशी अजून चर्चा करेला मी तुमच्याशी. आणि त्याच संघामध्ये जसं तुम्ही उल्लेख केला चेंज द गेम आहे नाव आणि या मागच्या मॅचचा गेम चेंजर ही मैदानावरती आहे. शुभम आहे चेंज द गेम आहे गेम चेंजर खेळाडू आहे. ज्या खेळाडूने सामन्याला पूर्णपणे कलाटणी दिली होती तो खेळाडू शुभम तिथून गोलंदाजी मार्क वरती आहे. म्हणून नाव चेंज द गेम आहे गेम चेंजर ही आहे. बघूया तो गेमला चेंज करतोय का की मंगेश आणि माहुलचा संघ जो अनुभव आहे तो अनुभवाच्या सहाय्याने विजयाच्या दिशेनं वाटचाल करतोय. नक्कीच शुभमचं ते षटक मागच्या खेळीचा जर आपण विचार केला 3 धावा फक्त खर्च केल्या होत्या.
आणि तिथून कलाटणे एवढंच इन साइड ओवरचा फटका इन टू द गॅप चेंडू आउट ऑफ द पार्क मिळतील धावा चार चौका सुंदर फटका सुंदर इन साइड आउटचा बघतो ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता चेंडूला खेळलाय बघा बॅट स्विंग जोरात होती बॅटचा फेस थोडस ओपन केलं आणि गॅप मध्ये असं नाही की क्षेत्ररक्षक होता लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक वाईड अँगल मध्ये होता थोडासा जर बघितला तर टुवर्ड्स सिफारच्या दिशेनं पण तोही नाही रोखू शकला इथून धावा झाला धावल खबरती 23 आता 12 चेंडूचा खेळ उरलाय 8 धावांची आवश्यकता आहे आणि खरं अर्थानं जसं तुम्ही उल्लेख केला कारण फलंदाजी करणारा जो संघ आहे त्या गावाचं नाव आहे माहूल पण सध्याच्या घडीला त्यांना लागले विजयाची साहूल साहूल लागले माहूलला विजयाची या सामन्यामध्ये नक्कीच नक्कीच तुकाराम खरोखरच विजयाची चाहूल ही लागलेली आहे माहूल या गावाला आणि नक्कीच मैदानाच्या आतमध्ये तो माहूल देखील तयार केला होता ज्याप्रमाणे माहूलकर खेळतो मैदानाच्या आतमध्ये इथून नक्कीच हे षटक खूप महत्त्वाचं असेल कारण या षटकामध्ये या मॅचची दशा आणि दिशा ही नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल त्यामुळे हे नंबर 3 षटक 4 ओव्हरचा मॅच त्याच्यामध्ये हे नंबर 3 षटक खूप महत्त्वाचं असेल कमीत कमी धाव्याचे एक षटक हाताळल्या गेलं तर नक्कीच शेवटच्या षटकामध्ये ती मजा येईल मॅचला मात्र इथून हा विचार करतोय माहूलचा संघ की नाहीये आम्हाला शेवटच्या षटकापर्यंत जायचं नाहीये जास्तीत जास्त धावा आम्हाला या ओव्हरमध्ये कशा करता येतील जेणेकरून शेवटच्या ओव्हरमध्ये आम्हाला टेन्शन देखील ठेवायचं नाहीये हा देखील विचार माहूलचा संघ करत असेल मात्र काय घडेल गोलंदाज आपण त्या ठिकाणी पाहतोय मिस्टर ऋतिक हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय एका साईडला आपण पाहतोय ओम प्रथम माहूल कोलीवाडा वर्सेस चेंज द गेम वडवली या दोन संघांच्या दरम्यान ही मॅच कट केला जातोय शांत क्रिकेट पाहायला मिळते बुद्धिमत्तेचं क्रिकेट यावेळेस इंटेलिजंट क्रिकेट अँड कॅल्क्युलेट क्रिकेट या सगळ्या गोष्टी पाहायला मिळतात इथून हा नक्कीच विचार केला जाईल तुकाराम जी 12 चेंडू आहेत 12 चेंडूमध्ये आम्हाला धावा करायचे 8 मोठ्या फटक्याची गरज नाही आहे इथून मोठ्या फटक्याची गरज नाही आहे सिंगल डबलनं देखील आपण आपला खेळ सुरू ठेवला तरी देखील आपण विजयी होऊ शकतोय आणि मुंबई परिसरातील हा संघ आहे त्याच्यामुळे त्यांनाही माहिती आहे जसं लोकल ट्रेन ज्या वेळेला येते ना सकाळच्या सत्रामध्ये घाईनं चढायचं असतं कारण मध्ये घुसायचं असतं दुपारच्या वेळेला आरामात चढायचं असतं तसा मॅच आहे आरामात पुढे जायचं आहे आरामात विजयाच्या दिशेने वाटचाल करायची तोच खेळ चालू आहे चेंडूवाळूच खेळलाय परंतु बराच वर गेलाय बराच वर गेलाय क्षेत्ररक्षक पोहोचतोय चांगला प्रयत्न इथून एसट्यांवरती नेम साधायचा प्रयत्न सुद्धा केला पहिला तर झेल सुटला त्याच्यानंतर एसट्यांवरचा नेम चुकला एकाच चेंडूवरती दोन असे अटेम्प होते दोन असे प्रयत्न होते ते दोन्ही प्रयत्न वाया गेले पहिला तर झेल सुटलाय त्याच्यानंतर धावबाद करण्याची संधी निसटलाय धावा झाल्या त्या दोन धावांनी धावपळ करती 27-27 चार धावांची आवश्यकता आहे चेंडूचा खेळ शिल्लक राहिला तो 10 चेंडू आणि चार धावांच्या हे हाफ चान्सेस होते बरंजी हे हाफ चान्सेस जर कन्वर्ट झाले अशा पद्धतीनं हाफ चान्सेस जर मिळाले तर कदाचित मॅचमध्ये पुन्हा एकदा पडतील चेंज गेम वडवली बस संघ नक्कीच हा कदाचित कॅच कॅरी केला असता तर नक्कीच मोमेंटम शिफ्ट करता आला असता त्यावेळेस नक्कीच पुन्हा एकदा इनसाइड आउटचा फटका बराच काळ चेंडू हवेत आहे आणि चेंडूच्या खाली देखील फिल्डर आपल्याला पाहायला मिळतोय यावेळेस नक्कीच बऱ्याच वेळानंतर विकेट प्राप्त होते बॅटर्स बाद होतोय त्या ठिकाणी मिस्टर गणेश हा बाद होतोय मात्र अजूनही चेंडूंचा साठा मोठ्या प्रमाणात आहे धाबा तुकाराम जे करायचे आहेत त्या जवळजवळ 4 धाबा करायचे आहेत आणि चेंडू शिल्लक आहेत ते 9 म्हणजेच हा विचार असेल की जवळपास हे जे 3 चेंडू आहेत तुकारामजी या ओव्हरमधील हे जे 3 चेंडू आहेत हे 3 चेंडू एकतर डॉट जायला हवे किंवा या 3 चेंडूमध्ये 1 या 2 विकेट हे मिळायला हव्यात तर कुठेतरी या मॅचमध्ये कमबॅक करू शकेल चेंज द गेम वडवली हा संघ हा एक विकेट आलाय तुमच्याच बोलण्याचा अर्थ असा आहे ना का विकेट चाहिए लेकिन विकेट गुच्छे में चाहिए एक एक विकेट ने काही नव्हणार विकेटचा गुच्छ पाहिजे जसा फुलांचा गुच्छ असतो वेगवेगळ्या फुलांचा गुच्छ असतो तसा विकेट गुच्छे में चाहिए तरच या मॅचमध्ये पुन्हा एकदा पडतील तो वडवली बचा संघ 9 चेंडू 4 धावांची आवश्यकता कल्पेश वैती आले बरोबर डिफेन्स करण्याचा प्रयत्न होता तिथून सिली पॉइंटला राहतोय पण पायाला लागून चेंडू गेलाय पंचाचा इशारा लेगबाईचा आला एक धाव या चेंडूवरती पूर्ण केले 3 धावांची अजूनही आवश्यकता विजयासाठी माऊल गाव जो खेळतोय द चेंज द गेम या संघासमोर
आणि या सुरुवात बघा ज्यावेळेला तुम्ही 30 धावा केल्या 31 चा पाटला केला जातो तर पहिले षटक ज्याच्यामध्ये 11 धावाल्या विकेट नव्हता आला तिथून जो दबाव तुम्हाला प्रेशर क्रिएट करायचा होता तो तिथून निघून गेला पण क्रिकेटचा खेळ आहे कधी बदलेले सांगता येणार नाहीये 8 चेंडू आणि इथून करायचे त्या 3 धावा चेंडू आताला जातोय फॉरवर्ड डिफेन्स समोरच्या दिशेने फुल फेस ऑफ द बॅट खेळला चेंडू येतो जबरदस्त चांगला शतक चांगला बघा कमिटमेंट बघा सामना जरी या चालला आहे माहुलच्या बाजूने तरी कमिटमेंट सुंदर आहे फिल्डिंग चांगली आहे कारण हे क्रिकेटवरचं असलेलं प्रेम आहे चेंज द गेम सामना कसा आहे सुद्धा आम्ही हार मारणार नाहीये आम्ही रिलॅक्स होणार नाहीये आम्ही सहजासहजी हा सामना जिंकून देणार हेच दाखवतोय इथून वडवली बस संघ आणि वडवली संघाला देखील पूर्ण कल्पना आहे की क्रिकेट असा एकमेव खेळ आहे जो सरड्याहून अधिक रंग बदलतोय इथून देखील आशा पल्लवित होऊ शकतील इथून देखील आम्ही सामना आमच्या दिशेने वळवू शकतो इथे मात्र एक आव्हा इथे जे काही मैदानाच्या आतमध्ये घडलं ते मात्र नक्कीच वडवली संघासाठी वडवली संघाच्या दृष्टीने चुकीचं आहे वाईट आहे ते नऊचा इशारा पंचांकडून म्हणजे एक तर आपण ऑलरेडी कर्ज बाजारी आहोत तुकारामजी आणि त्यात मात्र ही वायफळ खर्च धावसंख्या एकने पुढे सरकते धावसंख्या झालेल्या आहेत ती म्हणजेच 30 धावा स्कोर लेवल होतोय नोचा इशारा पंचांकडून दिला जातोय एका धावेची गरज विजयासाठी ती म्हणजेच ओम प्रथम माहुल कोलीबडा या संघाला स्मित असे चेहऱ्यावर नक्कीच असं पाहायला मिळते विनोदजी मात्रे यांच्या सरळ बॅट फटका बरोबर आमच्या समालोचन कक्षाच्या समोर चेंडू आउट ऑफ द पार्क प्रवीण वैती यांनी मात्र बाउंड्रीलाईनच्या बाहेर सोडलाय हा झेल चेंडू सीमारेषा बाहेर षटकार विजय होतोय ओम प्रथम माहुल कोलीवाडा संघ आणि अतिशय बाजीमध्ये नक्कीच या ठिकाणी तो विजयी संपादन केला फटाकड्याची अतिशबाजी आपण पाहिली पुढच्या फेरीमध्ये प्रवेश केला आणि नक्कीच खूप खुश आहेत विनोद मात्रे आणि नक्कीच ही अपेक्षा होती कारण मैत्री चषक 2023 या वर्षामध्ये आपण या मैत्री चषकाच्या माध्यमातून काय पाहिले तर क्रिस्टलच्या ट्रॉफी आहेत तुकारामजी क्रिस्टलची ट्रॉफी इतकी आकर्षक आहे की विनोदजी मात्रे यांचा मोहा आवरत नाहीये विनोदजी मात्रे असा विचार करतायत की ही क्रिस्टलची एखादी ट्रॉफी मला माझ्या घरी